सोन्याचे भाव 40,000 जाऊन पोहोचलेत आणि अनेकांची चिंता यामुळे वाढलेली आहे, कारण सोने खरेदी करणं खिशाला न परवडणारं आपल्याला होणार आहे. मुळात आज जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचे भाव हे चढे आहेत, त्यात GST आल्यामुळे आणखीनच भाव वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जर आपण बघितलं तर साधारण मोठ्या प्रमाणात या सोने खरेदीमध्ये घट झालेली पाहायला मिळते. कारणच एक आहे की मुळात सोन्याच्या किमती बाजारामध्ये वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारावरती ज्या पद्धतीने सोन्याची भाव वाढवते त्याचा थेट परिणाम सामान्यांना सुद्धा पाहायला मिळतो. मुळात आपण जर आज बघितलं तर 40,000 भाव पोहोचला आहे, याची GST आणि मूळ किंमत किती आहे, काय सोन्याचे नेमके भाव यापूर्वी होते? आता बघ, सोन्याचे भाव 38,800 आहे आणि 1200 रुपये GST असे मिळून 40,000 रुपये झाले. या 20 दिवसाच्या काळावधीमध्ये सोन्याचे भाव 5,000 रुपये वाढले, कारण का ते आणि त्याचे पुढच्या महिन्याला 3,000 वाढले. गव्हर्नमेंटने जे पहिली ड्युटी होती ना 10% कस्टम ड्युटी, त्याची 12.5% केल्यामुळे ते एकदम गेल्या महिन्याला तो भाव वाढले. आणि आता पण बघायला गेले तर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे ना, ते सोने रशिया जर्मनी या लोकांनी सोना खूप प्रमाणावर, चायना या लोकांनी खूप प्रमाणावर खरेदी केलं आहे. त्याच्यामुळे मार्केटचे शॉर्टेज आल्यामुळे मार्केटमध्ये तो लोक त्याचा परिणाम मार्केटवर पडला आणि ते भाव 40,000 झाले. अशोक सर, सुस्मिता फदाणे, झी मीडिया, मुंबई.